युद्ध वाहन चालक मालक असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रकाश दंडगवाळ यांच्या नेतृत्वात चालते. संघटनेच्या माध्यमातून चालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जीवाचं राण केलं जातं आणि त्याचंच उदाहरण म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील रहिवासी असलेले मोहम्मद शफीक कोतवाल हे चालक डोळ्याच्या आजाराने त्रस्त झाले होते. शासकीय रुग्णालयातून इलाज होत नसल्याने खासगी रुग्णालयात मिरज येथील डॉक्टर गोमज यांच्या सरोज हॉस्पिटल येथे ऑपरेशन करण्यात आले. परंतु घरातील कमावणारा एकच माणूस आणि तोही अंथरुणावर असल्याने कुटुंब अडचणीत आले होते. युद्धा वाहन चालक मालक संघटनेने त्यांना 10,000 रुपयाची मदत घरपोच दिली. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख समीर सनदी, विटा शहराध्यक्ष प्रथमेश शितोळे, कागल तालुका अध्यक्ष रियाज शेख व सदस्यांची उपस्थिती होती. चालक व मालक यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी योद्धा वाहन चालक मालक एकमेव संघटना आहे. या संघटनेचे पदाधिकारी सुधीर पोळ, महाराष्ट्र संपर्क प्रमुख शीतल दंडगवाळ, संघटना सचिव नरेंद्र भालेराव, महाराष्ट्र कोषाध्यक्ष विनायक सावकार, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमीण जाधव, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख राहुल जंगम, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनकराव माने, तासगाव तालुकाध्यक्ष रवींद्र भांडारकर, जळगाव जिल्हाध्यक्ष कृष्ण जाधव, नगर देवळा शहर संघटक आशा जाधव, बंगा सर रजनीकांत धोंडगे, प्रदीप पाटील, विजय खोत, संजय सावंत, विठ्ठल आराळे, बापू पाटोळे, किरण पाटील, दिनेश पैलवान, शांताराम महाजन, मुकेश पाटील, सुनील राठोड, अत्तर शेख, जावेद शेख, पीर मोहम्मद बागवान, रवींद्र पाटील, प्रल्हाद होळकर, बापू जाधव, प्रकाश खापरे, अनिल चव्हाण, किरण पाटील, साईनाथ आंभोरे, आकाश पाटील, प्रकाश घोगरे, राम गोरे, ये सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी चालक व मालक यांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यरत असतात. ब्युरो रिपोर्ट.